गुरुकुंज मोजरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात आज सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोजरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत श्रमदानातून वृक्ष लागवडीचे काम विद्यार्थ्यांच्या वतीने सुरू आहे. त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संपूर्ण परिसर स्वच्छ करून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आज सकाळी ही आग लावली होती. दरम्यान नजीकच्या वाळलेल्या गवताला लागून ही आग भडकली व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपच्या मागील बाजूस असलेल्या परिसरातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात येताच येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलाय. परंतु यात विद्यार्थ्यांच्या वतीने लावण्यात आलेले अनेक छोटे मोठे वृक्ष जळून खाक झालेत. सदर घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख व सहकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी देखील आग विझवण्यास सहकार्य केले. याबाबत चांदुर्वे अग्निशामक यंत्रणेला आगीची माहिती देण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल नव्हती. आज सकाळी राष्ट्रगीत सुरू असताना अचानक संस्था परिसरात एका ठिकाणी धूर निघताना दिसला आणि अचानक गवत असल्यामुळे त्या ठिकाणी आग लागली आणि त्या अंतर्गत आग लागल्यामुळे थोडे हवेमुळे आग पसरायला लागली. तर मुलांनी परिसरातील वेगवेगळ्या झाडाच्या फांद्या घेऊन ती सर्व आग आटोक्यात आणली, विझवली. दरम्यानच्या काळात आम्ही दिवसा येथे फायर ब्रिगेडला कळवले आणि ते त्यांच्याकडे व्हेकल जे आहे ते बंद असल्याचं असं कळलं आणि त्याच्यामुळं चांदूर रेल्वेवरून ते व्हेकल येणार असल्याचं कळलं. ते आम्ही स्वच्छ करत होतो तर थोडीशी आगीची धुराडी उडाल्यामुळे थोडंसं आयट्या पेटत गेला आणि विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकांच्या सहाय्याने आम्ही आयट्यात आग विझवली. झाडाची फांदी पाणी वगैरे आणि विद्यार्थ्याच्या याने हे आग विझवण्यात आली. जयंत निखाडे, झुमो न्यूज, तिवसा.